लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे, देगलूर विधानसभा अंतर्गत येतं. त्या ठिकाणी एका व्यक्तीने EVM VVPAT मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि VVPATचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे. मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि VVPATच्या ज्या चिट्स असतात, स्लिप्स, त्यासुद्धा सेफ आहेत. आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे. त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत आहोत. याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे. कोण होता हा व्यक्ती, काय कारण, त्याचं डिटेल पोलीस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो. सर, ज्या मशीनला डॅमेज करण्यात आलंय त्या मशीनवरती झालेलं वोटिंगला काही नाही, तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे. तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीनसोबत घेऊन येणार. त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही. मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे. कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण कृपया कोणी विश्वास ठेवू नका. सर, नांदेड जिल्ह्यातले वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास 268 मतदान केंद्रावरती मतदान होते, मात्र अशा ठिकाणी काही तांत्रिक अडचणी सकाळपासून आलेल्या आहेत का, किंवा काही मशीन रिप्लेसमेंटची नाही? निश्चितपणे असे प्रकार आहेत. काही ठिकाणी BU, काही ठिकाणी कंट्रोल युनिट आणि VVPAT हे ज्या जर त्या आपल्या पद्धतीनुसार चालत नसतील तर आपण रिप्लेस करतो आणि आयोगाचा त्यासाठी एक ठरवलेल्या मार्गदर्शक सूचना आहे, त्याप्रमाणे आपण रिप्लेस करून आयोगाला त्याचा सगळा अहवाल पाठवलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.